केंद्र सरकारने केलेली पेट्रोल डिझेल दरवाढ आणि रावसाहेब दानवे यांचे शेतकरी विरोधी वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध करण्याकरिता भद्रावतीत बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वाराजवळ शिवसेनेच्या वतीने आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली आहेत. सतत वाढत चाललेल्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ होऊन इतर वस्तूचे भाव आकाशाला भिडले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे जीवन जगणे मुश्किल झाले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. रावसाहेब दानवे यांनी माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी केली जाते. या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मते, उपजिल्हा प्रमुख रमेश मेश्राम, युवासेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे, शिवसेना भद्रावती शहर प्रमुख नंदू पडाल सह शिवसैनिक उपस्थित होते. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेतर्फे डिझेल पेट्रोल आणि महागाई विरोधात तसेच भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेनं आंदोलन छेडलेलं आहे. याचाच एक भाग म्हणून आमचे जिल्हा प्रमुख नितीनभाऊ मत्ते यांच्या नेतृत्वात आज भद्रावतीमध्ये इथे आम्ही एक आंदोलन केलेलं आहे आणि या सरकारला एक जाग यावं, या रावसाहेब दानवेला कुठंतरी शरम यावं आणि त्यांनी राजीनामा द्यावा, यामुळे आम्ही एक मोठं आंदोलन आम्ही इथे उभं केलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये सक्रिय सर्वांनी सहभाग घेतला. आज या ठिकाणी शिवसेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारतर्फे सातत्यानं या भारत देशामध्ये पेट्रोल डिझेलच्या दरवाढी चालू आहे. एकीकडे आपल्या सगळ्यांना लक्षात आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी झालेल्या आहे. कच्चे तेल हे कमी किमतीमध्ये प्राप्त होत आहे, पण मात्र भारत देशामध्ये कच्चे तेल कमी किमतीत मिळत असताना देखील या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जे केंद्रात सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं, हे लोक सातत्यानं आपल्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करत आहे. एकूणच या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये आपल्या संपूर्ण लोकांचे रोजगार हातचे गेलेले आहे. दुसरीकडे आमचा शेतकरी नापिकीमुळे हतबल झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये कपाशीवरती बोंडअळीसारखं संकट आलं. एकीकडे आमच्या धानाला केंद्राकडनं भाव मिळत नाही, अशा अवस्थेमध्ये केंद्र सरकार सातत्यानं भाववाढ करत आहे. आमच्या माणसाच्या दैनंदिन आयुष्यामध्ये लागणाऱ्या विविध गोष्टी त्याचेसुद्धा दरवाढ केंद्र शासनातर्फे सातत्यानं केली जात आहे. श्याम चटपल्लीवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, भद्रावती.